वेलकम अँड वेलकम बॅक टू द चॅनल वर्ल्ड ऑफ सनशाईन. खूप दिवसानंतर आज ब्लॉग बनवते आणि प्रेग्नन्सीनंतर मी हा फर्स्ट ब्लॉग बनवते ॲक्च्युली. सो म्हणून म्हटलं चला तुमच्याशी बोलूया. आता आमची मनी माऊसुद्धा झोपते आहे आणि आज आहे माझ्या फ्रेंडचं, माझ्या मैत्रिणीचं लग्न ठरलेलं आहे. सो तिच्या केळवणाचा आज व्हिडिओ असणार आहे, जसं की तुम्ही पहिले पाहिलंच असेल. सो आज तिला घरी जेवायला बोलवलेलं आहे, तिच्या मम्मीला आणि तिला. तर आज आहे चेतनाचं केळवण आणि म्हटलं चला ते सगळं काही तुमच्याबरोबर शेअर करूया, व्हिडिओसुद्धा शूट करूया. खूप दिवस झाले व्हिडिओज येत नव्हते, मणिभाऊमुळेसुद्धा मला काही जमत नव्हतं. आलेले आहेत आणि पुढे देखील येत राहतील आणि हा केळवणाचा ब्लॉग मी शूट करते आहे आणि तोच अपलोड करणार आहे. सो स्टे ट्यून. चाललंय डेकोरेशन केळवणाचं आणि इकडे छानपैकी अशी रांगोळी काढलेली आहे ज्यावर लिहिलेलं आहे चेतनाचे केळवण. त्या सगळ्यांमध्ये मला वहिनी आणि टीनाने खूप छान हेल्प केली आणि मम्मी स्वयंपाकात बिझी असल्यामुळे आणि मला जमत नसल्यामुळे त्यांनी सगळ्यांनी मला खूप छान हेल्प केली. सर मम्मीचा चाललाय स्वयंपाक. नवरीबाई आता येईलच थोड्या वेळात. इथे आता नवरीबाई आलेली आहे तर आम्ही तिचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर काकू देखील आलेले आहेत. तर तिची मम्मी आणि ती असं दोघांनाही आम्ही केळवण्यासाठी बोलवलेलं होतं. तर त्या दोघांची एंट्री झालेली आहे. व्हिडिओ उभा शूट झाला कारण एका फ्रेंडने केला होता, माझं लक्ष नव्हतं, मी दिवा लावत होती म्हणून, त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्या. चेतनाचं लग्न ठरल्यापासून आम्हाला खूप उत्सुकता होती की तिचा केळवण आपल्याला नक्कीच करायचं आहे आणि मीसुद्धा इथे असल्यामुळे एक्साइटमेंट जास्तच होती मम्मीला की तिचा केळवण करूया असं. म्हणून मग आम्ही सगळं काही डेकोरेशन केलं आणि सुरुवात केली. तर हे आहे छानपैकी असं डेकोरेकोरे. तर केळवण म्हणजे काय आणि खूप ठिकाणी केळवणाला वेगवेगळे शब्द देखील आहेत. तर केळवण म्हणजे ज्या घरात लग्न आहे तर त्या घरातील वधूला जेवणासाठी आपण आमंत्रण करतो. नातेवाईक किंवा मित्रपरिवार वधूला आमंत्रण करतात जेवणाचं. वधूला जेवणासाठी बोलवणे व तिच्या आवडीचे पदार्थ बनवणे आणि तिच्या येणाऱ्या भावी आयुष्यासाठी छान प्रार्थना करणे व शुभ आशीर्वाद देणे हा त्यामागील हेतू असतो. जेवणाची सर्व काही आहे, ताट वाढून झालं आहे, बसा बसा नवरीबाई जी आहे ती जेवायला बसते आहे. केळवण्याचा मूळ हेतू आधी असा होता की लग्न झाल्यानंतर मुली पुढे सरकवायचं, त्यांना माहेरी लवकर येता येत नसायचे, त्यामुळे खूप खुश राहा आणि कधीतरी आम्हाला वेळ मिळाल्यावर भेटायला ये असं सांगण्यासाठी केळवण्याचं नियोजन केलं जायचं. पण आता वेळेनुसार पद्धती बदलल्या आणि गोष्टी देखील बदलल्या. आता मुलीसोबत मुलाचं देखील केळवण केले जाते. सिंपल बट स्वीट असं छान डेकोरेशन आम्ही इथे केलेलं आहे आणि त्याला सगळेजण तिला ओवाळत आहेत आणि एक एक घास भरवत आहेत. त्याचबरोबर शुभ आशीर्वाद देखील देत आहोत की तुझं भावी आयुष्य खूप छान सुखमय जाओ आणि अशीच आनंदात जशी तू इथे आहेस तशी पुढे देखील राहो अशी सगळ्यांची शुभेच्छा देत आहोत. नवरीला सर्वांनी एक एक छान घास भरून सगळेजण एकत्र जेवायला बसलेत आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर नवरदेव नवरीला आपण गिफ्ट देतो. त्याचबरोबर त्यांच्या आईची ओटी भरल्या जाते म्हणून हा मम्मी आता काकूंची ओटी भरत आहे आणि चेतनाला गिफ्ट दिलं. त्याचा व्हिडिओ काही शूट झाला नाही सो त्यामुळे तिचा व्हिडिओ नाही आहे आणि बाकीचे बाळाचे व्हिडिओज जे आहेत ते सुद्धा आता नेक्स्ट येतीलच कारण आता मी रिकवर झालेली आहे आणि एक एक हळूहळू व्हिडिओज देखील येत राहतील. सो स्टे ट्यून.
कार्यक्रम झालेला आहे, आमची मनीमा उठलेली आहे, आता थोडंफार खेळवते आणि मग नंतर बाकीचं सगळं काही मीही आराम करेल. दॅट्स इट फॉर टुडे. आणि केळवण झालेलं आहे, सगळं काही छान झालं आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टाटा बाय बाय, टेक केअर.